वाशिम जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून संयुक्त जल्लोष साजरा केला. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदावर अजित पवार पुढे आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी वाशिमसह जिल्ह्यातील मालेगाव, कारंजा, रिसोड, मंगरुळपीर, मानोरा, उबरडा बाजार, शिरपूर आदी भागात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठमोठ्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले. रिसोड येथून सुरेश गिरी, महाराष्ट्र दर्पण न्यूज.